तर सरकारनं विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं, मात्र ही मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप लातूरकरांनी केला. याआधी देखील फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी 14% आरक्षण दिलं होतं, मात्र ते टिकलं नाही. त्याचप्रमाणे हे आरक्षण देखील न टिकणारं असल्याचा दावा लातूरकरांनी केला. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्याच्या अधिसूचना राज्य सरकारकडून स्वतः मुख्यमंत्र्यांनी वाशी या ठिकाणी येऊन समाजाच्या समोर दिल्या होत्या, परंतु या अधिसूचनेचा कायदा न करता स्वतंत्र मराठा समाजाला 10% आरक्षण देऊन पुन्हा एकदा मराठ्यांची महाराष्ट्रातल्या राज्य सरकारकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी फसवणूक केलेली आहे. कुठंतरी 2024 लोकसभा समोर डोळ्यासमोर ठेवून हे एक उचललेलं पाऊल आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.